या डायरेक्टर आहेत पूर्वीताई. हो का? नमस्कार, मी मदन. कॅमेरामन या? डीओपी. म्हणजे डायरेक्टर ऑफ पाणी घ्या, पहिले पाणी घ्या. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी. तेच तेच सांगतो. बऱ्याच जणांची खरी गोष्ट असते की आपण काहीतरी मनात एक ठरलेलं असतं आणि काहीतरी वेगळं करायला लागतं, आणि ते करताना बरेचदा असं होतं की बऱ्याच जणांचा प्रवास हा थोडा निगेटिव्हिटीकडे जातो की मला खरं तर ते करायचं होतं यार, हे नाही करता आलं. पण हे नाही करता आलं या प्रवासात सुद्धा खूप काही मिळालं अशी या मुलीची गोष्ट आहे, त्यामुळे त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट मला खूप आवडली. लग्न अगोदरच शूटिंग काय? प्री वेडिंग शूटिंग म्हणतात त्याला. काय नवीन सगळं? आपल्या वेळेला काय नव्हतं वय असलं काय बा? आपल्या वेळेला असं काही नव्हतं म्हणजे एकाच मंडपात लग्न झालं होय रे तुझं आणि माझं. एक दोन वर्ष तर अशी होती ज्यामध्ये फक्त लग्न आणि लग्नाच्या आसपासच्या गोष्टी असेच माझे सिनेमे येत होते. टायटल्स तरी मंगलाष्टक असेल, लग्न पाव करून असेल, असे सिनेमे येत होते. यात वेडिंगचा सिनेमा आहे पण यात माझं लग्न नाही आहे. पण ते विटनेस करताना, कारण या लग्नाची मजा अशी आहे की दोन अत्यंत वेगळ्या फॅमिलीजमध्ये हे लग्न होतं, आणि हे वाक्य अगदी घासून पुसून आपण सतत ऐकलेलं आहे की दोन माणसांचं लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं असतं, आणि ते इथे प्रत्यक्षात होताना आपण बघतो. कारण दोन अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या फॅमिलीज या लग्नामुळे एकत्र येणार आहेत, आणि मग त्यामुळे माणसं म्हणून त्यांच्यात काय काय बदल होणार आहेत, आणि ते बाहेरनं बघणारा एक सतत जो एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे जो या उर्वीचा आहे किंवा या फिल्म मेकरचा आहे, तर तिच्या आयुष्यात काय बदल होणार आहे हे बघताना जाम गमतीशीर काय काय अनुभव तुम्हाला पण येते. माझ्या मामाच्या सलीलला एक तर क्लॅरिटी खूप आहे त्याला काय हवंय याची, त्यामुळे ती गडबड नव्हती कुठेच की त्याला आणखीन एखादा शॉट घेऊन बघायचा का किंवा कोणी सुचवलं तर तो अत्यंत वेलकम नोटवर असायचा की हा हे पण छान वाटतंय पण मला आत्ता हे एवढंच हवंय असंही तो सांगत होता. त्यामुळे हे नेहमीच मला वाटतं की दिग्दर्शकाला जर क्लॅरिटी असेल तर काम करताना तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं, आणि ते सलीलबरोबर काम करताना वाटलं. संवेदनशील तर तो आहेच, तो उत्तम संगीतकार, गायक, कवी, लेखक आपण त्याला बघितलं या सगळ्या भूमिकांमध्ये. पण दिग्दर्शकाची भूमिका ही कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेसारखी असते बरेचदा, आणि त्यामध्ये तो अत्यंत छान कुटुंब प्रमुखाची भूमिका त्याने निभावली असं मी म्हणतो. मग मला सांग की डीजे म्हणजे माणसाचा प्रकार आहे का स्पीकरचा प्रकार आहे? समजा माणूस आहे, नाही तर स्पीकर आहे. अरे दानंतरची परमिशन काढली ना आपण. माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं. खूप रिअल झोन मध्ये या सिनेमात वावरत होतो, त्यामुळे वेगळं बेअरिंग घेऊन कोणी नव्हतं, त्यामुळे खरं तर ट्युनिंग सगळ्यांचेच खूप छान झालं. अलकाताई असेल, अश्विनी असेल, रुचा असेल किंवा प्राजक्ता हणंगर, तर ती माझी खूपच जुनी मैत्रीण आहे. पण त्यामुळे हे ही आयुष्यभर लक्षात राहावं, हे प्रोजेक्टच लक्षात राहील, त्यामुळे सगळी माणसं आता राहतीलच कायम. यामध्ये सुनील बर्वे आणि मी पहिल्यांदा एकत्र काम करतोय, जो खरं तर माझा काका आहे खऱ्या आयुष्यात, आणि आम्ही कधीच आत्तापर्यंत एकत्र काम नाही केलं, त्यामुळे आम्हाला एक वेगळी मजा आली. तर अशा प्रकारे खूप लोकांना विविध ठिकाणून आम्ही एकत्र आलेले असल्यामुळे खूप लोकांना वेगवेगळे त्यांचे काहीतरी गमती सापडत गेले काम करतानाही, स्क्रीनवर सुद्धा आणि पडद्याच्या मागे सुद्धा. ते तुम्ही म्हणाला होता ना ते जवळचे मित्र एवढे आले ना काल 100 आले. कुठे आले ते काल 100? ऑडिशन हॉटेलवर. तुम्ही ऑडिशन घेतली? आम्ही दोघांनी. तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करतो. मला बेसिकली ना मला कास्टिंगला मदत करायला नेहमीच आवडतं, कारण आपल्याकडे मराठीमध्ये तरी आपल्याकडे सुदैवाने खूप चांगले चांगले ॲक्टर्स आहेत, पण ॲप कास्टिंग झालं तर त्याला आणखीन मजा येते. त्यामुळे गोष्ट वाचल्यावर मला वाचता वाचता जी लोक किंवा ऐकता ऐकता जी लोक डोळ्यासमोर येतात ती पटपट मी एनिवे नेहमीच मी दिग्दर्शकांना सांगते की इथे हा छान वाटेल, तिथे ती छान वाटेल, इथे ही छान वाटेल. नेसेसरी ते मित्र असले पाहिजेत असं नाही, पण चांगले ॲक्टर त्या रोलला असायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी सलीलला हक्काने सुचवत राहिले आणि त्याला ते काही गोष्टी त्यातल्या आवडल्या ते त्यांनी अप्रोच केलं लोकांना, लोकांनाही वेळ होता, बाकी गोष्टी जमल्या आणि ते ऍक्टर्स मिळाले. तो साऊथचा पिक्चर नाही का वीरभद्रम, त्याच्यात नागार्जुन नाही का हिरोईनला भिजवतो, तसं भिजवायचं मॅडम म्हणजे हाय स्पीड मध्ये. हाय स्पीड म्हणजे भिजव ना तू.